मराठा आरक्षणावर एक गाणं सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या गाण्यावर हे सगळे मराठा बांधव थिरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेले हे समाज बांधव आज आनंद व्यक्त करतात. आणि याच सगळ्या घडामोडींचे अपडेट्स घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सूरज मसूरकर, माधव सावरगावे आणि आवेश तांदळे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. आपण सुरुवातीला जाऊयात सूरज मसूरकर यांच्याकडे. सूरज, आपण पाहतोय तुमच्यासोबत काही मराठा कार्यकर्ते आहे आणि त्यांचा सगळा आनंद आपण साम टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय. काय सध्याची परिस्थिती आहे, काय त्यांच्या भावना आहेत? जी आहे ती आरक्षणाची आहे, ही जी भावना आहे ती प्रत्येक एपीएमसी मधील जो मराठा समाज आहे त्यांच्यामध्ये आहे. अत्यंत जल्लोषाचं वातावरण आहे, त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे आमचा जो आनंद आहे तो खूप मोठा आहे. आम्ही 7 महिने संघर्ष केला, आम्ही 7 महिने आम्ही आंदोलन केलं, त्यामुळे आमचा हा जो जी आहे ती आरक्षणाची आहे, ही जी भावना आहे ती प्रत्येक एपीएमसी मधील जो मराठा समाज आहे त्यांच्यामध्ये आहे. अत्यंत जल्लोषाचं वातावरण आहेत, त्यामुळे आमचा जो आनंद आहे तो खूप मोठा आहे. आम्ही 7 महिने संघर्ष केला, आम्ही 7 महिने आम्ही आंदोलन केलं, त्यामुळे आमचा हा जो आनंद उत्साह तो खूपच आहे. आमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आता काय सांगाल तुमच्या मा तर काय कारणास्तव आपला त्यांच्याशी पूर्णपणे संपर्क होऊ शकत नाही. आपण यानंतर जाऊया. डॉक्टर माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. माधव, आपण पाहिलं आनंद हे सगळे व्यक्त करतायत. मराठ्यांना आरक्षण मिळालं असे गाणे आता सुरू झालेले आहेत. ताई काय गाणं काय आरक्षण मिळालं दादा? किती वर 1948 पासूनचा संताप आज आमच्या मनोज दादांनी संपवला आणि तो आज आनंद आमच्या मध्ये आला. आनंद व्यक्त करताय? आम्ही आनंद नाचून गाऊन करतोय. टाळकरी आहे, मृदंग आहे, गावाच्या वेशीवर लोक आमचे थांबलेत. आमच्या सुरू करा, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कळू द्या. सकाळ, आजची सकाळ आरक्षणाची सकाळ, विजयाची सकाळ, मनोज दादाची सकाळ. तो सूर आता मिळालं म्हणत होत. आताची एक महत्वाची मोठी अपडेट आता आपल्या हाती येते. थोड्याच वेळात शिंदे हे वाशीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आता जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी आता ते रवाना झालेले आहेत आणि मुख्यमंत्री शिंदे स्वतः हे अध्यादेश घेऊन मनोज जरांगेंना सुपूर्द करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित होणार असल्याचं कळत आहे. सध्या थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीला रवाना होणार आहेत आणि अगदी काहीच वेळात ते वाशीला पोहोचतील आणि त्यानंतर ते जरांगेंना अध्यादेश सोपवणार आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून. आवेश, काय सांगाल? आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदे आता थोड्याच वेळात वाशीसाठी रवाना होणार आहेत. सध्याची काय परिस्थिती आहे आपण पाहतोय, मराठ्यांचा आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. नक्कीच भाऊनी, आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळात इथे येणार आहे. मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे हे इथे भव्य अशी विजय रॅली आणि विजय सभा घेणार आहे. बघू शकतो आतापासून मराठा बांधव इथे जमा झाले आहे, मोठ्या संख्येने इथे जमा झाले आहे. तर दुसरीकडे आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जेसीबीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आज काहीच निर्णय तर आपण पाहतोय किती मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांचा हा उत्साह, त्यांचा हा जल्लोष आपण पाहू शकतोय. या ठिकाणी गाण्यावर कुणी थिरकतंय, कुणी टाळ मृदुंग वाजवत गाणं म्हणत आपला आनंद व्यक्त करतंय. एकूणच मराठ्यांचा हा जो लढा आहे त्या लढ्याला आज यश मिळालेलं आहे आणि त्यांना अखेर आरक्षण मिळाल्याचं आता थोड्याच वेळात आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे सांगणार आहेत.